चिमुकल्यांवर आज लैंगिक अत्याचार होतोय हे आपल्या महाराष्ट्रात घडतंय, तेही ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामधून मुख्यमंत्री आहेत. आज आपण बघतोय की कोलकात्याचं प्रकरण किती भयानक होतं, परंतु आता लहान 3-3, 4-4 वर्षाच्या मुली सुद्धा महाराष्ट्रात सुरक्षित नाहीयेत. म्हणजे लाडकी बहीण योजना तुम्ही आणली, परंतु लाडक्या बहिणीला सुरक्षित तुम्ही कधी करणार आहे? या आरोपींना अटक तर झालेली आहे, परंतु 1 महिन्याच्या आत फासावर लटकवा तर खऱ्या अर्थानं सगळ्या मुली ज्या आहेत त्या महिला सुरक्षित होतील. आणि पोलीस टाळाटाळ करतात, सुरुवातीला पोलिसांकडे प्रकरण जातं आणि पोलीस काहीच लक्ष घेत नाहीत, मग गृहमंत्री याच्यात काय करतायत? बदलापूरमध्ये शाळेमध्ये चिमुकल्यांवर आज लैंगिक अत्याचार होतोय हे आपल्या महाराष्ट्रात घडतंय, तेही ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामधून मुख्यमंत्री आहेत. आज आपण बघतोय की कोलकात्याचं प्रकरण किती भयानक होतं, परंतु आता लहान 3-3, 4-4 वर्षाच्या मुली सुद्धा महाराष्ट्रात सुरक्षित नाहीयेत. ज्या मुलीला वेदना होत होत्या तिने जेव्हा पालकांना सांगितलं आणि तिला पालक जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तेव्हा त्या कुटुंबाला काय वेदना झाल्या असतील. प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुली आहेत आणि आता त्या सुरक्षित नाहीयेत. म्हणजे लाडकी बहीण योजना तुम्ही आणली, परंतु लाडक्या बहिणीला सुरक्षित तुम्ही कधी करणार आहे? या आरोपींना अटक तर झालेली आहे, परंतु 1 महिन्याच्या आत फासावर लटकवा तर खऱ्या अर्थानं सगळ्या मुली ज्या आहेत त्या महिला सुरक्षित होतील. आणि पोलीस टाळाटाळ करतात, सुरुवातीला पोलिसांकडे प्रकरण जातं आणि पोलीस काहीच लक्ष घेत नाहीत, मग गृहमंत्री याच्यात काय करतायत? गृहमंत्र्यांनी ताबडतोब गृहमंत्री पदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे आणि या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. आणि किती मुलींवर जे आहेत ते असे अत्याचार झालेत याचाही तपास होणं गरजेचं आहे. एसआयटी स्थापन करता, तक्रार पेटी लावणार आहोत, झाल्यावर महिला आयोग सुद्धा जागा होत आहे, परंतु या घटना होऊ नयेत यासाठी तुम्ही काय करताय? पक्षांचे प्रचार करणं कमी करा आणि महिला सुरक्षिततेसाठी जे आहेत त्या दररोज जे आहे ते काम करणं गरजेचं आहे.